चला मुलांनो, पुढील लकार पाहूया आपण, विधिलिंग लकार. विधिलिंग लकाराचा अर्थ होतो विद्यार्थी क्रियापद. तर विद्यार्थी म्हणजे काय? जेव्हा क्रियापदामधून विनंती, शक्यता, संभावना असे अर्थ दर्शवले जातात तेव्हा विधिलिंग लकार म्हणजे विद्यार्थ्याचे क्रियापद वाक्यरचनेत वापरले जातात. इंग्रजीमध्ये शुड, वुड अशी वाक्यरचना असते, तशा वाक्यरचना करण्यासाठी आपण संस्कृत भाषेत वापरतो विधिलिंग लकार. तर विधिलिंग लकाराचे प्रत्यय काय आहेत? बघा, परस्मय पदासाठी इत, इताम, इहू प्रथम पुरुष, इहि, इतम, इत मध्यम पुरुष, इयम, इव, इम उत्तम पुरुष. आत्मने पदासाठी इत, इयाताम, इरन प्रथम पुरुष, इथा, इयाथाम, इद्व मध्यम पुरुष, इय, इवहि, इमहि उत्तम पुरुष. तर मुलांनो, प्रत्येक प्रत्यय ही ईने सुरू होणारी आहेत. तर जेव्हा ही धातूला जोडले जातील तेव्हा धातूमध्ये ए होत असतो. ए, ए म्हणजे मात्रा. क्रियापदरूप तयार होणार आहे सूत्रानुसार. सूत्र आहे धातू गणविकरण प्रत्यय. धातू घेतला मी इथे लिख, पहिल्या गणाचा परस्मय पदाचा पहिल्या गणाचं चिन्ह लागलं अ, प्रत्यय घेतलं मी इत, क्रियापदरूप तयार झालं लिखेत. मी दुसरा धातू घेतला इथे गच्छ, पहिल्या गणाचा धातू गमगच्छ धातू आहे, विकरण लागलं अ, प्रत्यय घेतला मी इही, तर क्रियापदरूप तयार झालं गच्छे. ईचा ए होणे म्हणजे याप्रमाणे मात्रा होणे. ईच्या पुढे विसर्ग आहे तो विसर्ग यापुढे लागला गेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला प्रस्तावनेतच मी सांगितलं होतं की धातूंचे जे 10 गण आहेत त्यांचे 2 गट पडतात. तर विद्यार्थी प्रत्ययांमध्ये दोन्ही गटांचे जे प्रत्यय आहेत ते थोडेसे वेगवेगळे आहेत. दोन्ही गटांचे प्रत्यय प्रत्येक लकारामध्ये वेगवेगळे आहेत, मात्र विधिलिंग लकार परस्मय पद पूर्णपणे वेगळा येतो. तर तो आहे यात, याताम, युहू, यहा, यातम, यात, याम, याव, याम. हे प्रत्यय द्वितीय गटाच्या धातूंना जोडले जातील. द्वितीय गटामधला धातू आपण उदाहरण घेऊया, क्रू धातू. क्रू धातूला प्रत्यय जोडताना हे रूप तयार होतील, कुर्यात, कुर्याताम, कुर्यू, कुर्याहा, कुर्यातम, कुर्यात, कुर्याम, कुर्याव, कुर्याम. तर हे विधिलिंग लकाराचे प्रत्यय दुसऱ्या गटाच्या धातूंसाठी असतात आणि हे जोडून ते क्रियापद तयार होतात.